मित्रांनो जी पॅट एक्झाम दोन हजार बावीससाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे कोविडमुळे आणि इतर कारणांमुळे या र एक्झामच्या रजिस्ट्रेशनसाठी खूप डिले झालेला होता आणि आता अखेरीस या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे बी फार्मचे फायनल इयरचे विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून या एक्झामसाठी वाट बघत होते तुम्हाला बराचसा वेळ प्रिपरेशनसाठी मिळालेला होता आता रजिस्ट्रेशन एक्झामचं आलेलं आहे त्यामुळे तुम्ही एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करून घ्या फॉर्म फिल करून घ्या तर आता आपण बघूया की कशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे यासाठी तुम्हाला एन टी एची पॅट दोन हजार बावीस असं सर्च करायचं आहे किंवा मी ही लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता यासाठी तुम्हाला तीन स्टेप असणार आहेत पहिली तुम्हाला ॲप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्यानंतर फॉर्म फिल करायचं आहे आणि एक्झाम फी पे करायचे आहे तुम्हाला इथं वेबसाईटवरती आल्यावरती पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा लॉग इन आय डी वगैरे तयार होईल पुन्हा लॉग इन करायचं आहे फॉर्म फिल करायचं आहे एक्झाम फी पे करायचे आणि यानंतर बाकीचं शेड्यूल देखील तुम्हाला ह्या वेबसाईटवरती मिळून जाईल हे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे ही महत्त्वाची माहिती आहे सर्व बी फार्मच्या विद्यार्थ्यांसह खास करून जे थर्ड इयर आणि फायनल इयरला आहेत त्यांच्यासह शेअर करा लक्षात घ्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली असते तो स्कोर कार्ड त्यांच्या एम फार्मच्या ॲडमिशनसाठी व्हॅलिड असतो आणि जे विद्यार्थी थर्ड इयरला आहेत ते एक्झामचा अंदाज यावा पेपर पॅटर्न कसा असतो ऑफ किती राहू शकतो या गोष्टीची माहिती मिळण्यासाठी थर्ड इयरला असताना देखील ही एक्झाम देऊ शकतात पण फायनल इयरमध्ये असताना जी एक्झाम दिली जाते तो स्कोअर कार्ड तुमच्या पुढच्या ॲडमिशनसाठी व्हॅलिड असतो तर जी पॅटची जी एक्झाम आहे या एक्झामच्या बेसिसवरतीच तुमचं एम फार्मचे ॲडमिशन होत असतं आणि ह्या एक्झाममध्ये जर तुम्ही क्वालिफाय होता तर तुम्हाला एम फार्म पूर्ण होईपर्यंत तुम्हाला स्टायपन दिला जातो तर जी पॅट एक्झामबाबत आपण एक, एक व्हिडिओ बनवलेला होता काही दिवसांपूर्वी तो देखील तुम्ही बघू शकता त्यामध्ये एक्झामबद्दल माहिती दिलेली आहे जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व फार्मसीच्या विद्यार्थ्यांसह शेअर करा